HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा। HM राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर। या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास, प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेट वस्तू। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव। या निवडणुकीमध्ये सर्वांना कल्पना आहे, 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदानाचा दिवस दिलेला आहे आणि आपल्या या मतदान संघामध्ये जे काही कामं झाले, आपल्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च सहकार्याने आपण या 5 वर्षामध्ये भरभरून कामं करण्याचा प्रयत्न केला आणि या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत। निवडणुकीला सामोरे जात असताना दादा कर्मवीर शंकरावजी काळे साहेबांनी आम्हाला सर्वांना शिकवण दिली, निवडणुकी पुरता राजकारण, निवडणूक संपली का आपण सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आणि म्हणून त्या विचारांवर आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ असतील, तरुण कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण त्या विचारांवर काम करतो आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करत असताना या सर्व घटकांना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करण्याचं मी प्रामाणिक प्रयत्न गेल्या 5 वर्षांमध्ये केला। या 5 वर्षांमध्ये जे काही काम केलं अतिशय निष्ठेने त्या कामावर निष्ठा ठेवून मी काम केलं। 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली, दुसरं बजेटचं अधिवेशन होतं त्यावेळेस लॉकडाऊन लागला, सलग 2 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते, शेती, हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे 2 वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागल्या आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या, परंतु अशाही अडचणी होत्या, परंतु आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली, त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला फक्त लोकार्पण त्या ठिकाणी करायचं, त्याच्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, पोलीस वसाहत असेल, न्यायालयाची इमारत असेल, विविध व्यापारी संकुल आहेत, शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत, या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं, परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातल्या अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये 4 सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं, आपल्या दक्षिणेकडचा भाग आहे निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये येतो, त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं, नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभ क्षेत्र त्या ठिकाणी येतं आणि म्हणून या 4 सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी मिळत असताना निळवंडेचे कालवे आता पूर्ण झालेले, येत्या 5 वर्षामध्ये दादा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल
यासाठी आपली मदत लागणार. गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली, 100 पेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले, म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार. नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल, आमच्याकडे 2 चारे आहेत, आमच्या 5 गावांना त्याचा फायदा होतो, परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून एक सीआर त्या ठिकाणी महत्वाचं. पालखेड कालव्याचा जर विचार केला, पाणी मुबलक असलं तर त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं, आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होते. परंतु पाणी कमी असलं तर सुयस्कररित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं. आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं लागतं. आणि म्हणून निरवंडेच्या लाभ क्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेडच्या लाभ क्षेत्रामधले गाव आहे. ओव्हरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या मदतून एक उपसा जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओव्हरफ्लोच्या काळामधल्या बंधाऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे. दादा, आमचा तालुका याच्या मधोमध गोदावरी नदी गेलेली आहे आणि या नदीवर केटीवेर किंवा बंधाऱ्यांची श्रृंखला आहे. अनेक ठिकाणी आपण दादा पाहतोय का, या केटीवेरचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करण्यात आलेलं आहे. आम्हाला देखील एक केटीवेर बॅरेज कम पूल अशा पद्धतीने रूपांतर करून पाहिजे, जेणेकरून दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच बॅरेजच्या माध्यमातून पाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी होईल. सिंचनाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा विषय ज्याच्यामुळे आमचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं, लोकसंख्या वाढते म्हणून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढलेलं, आणि म्हणून गोदावरी कालव्यांना असेल, गोदावरी खोऱ्यामध्ये असेल पाणी कमी झालेलं आहे. आणि म्हणून आपण वैनगंगा पैनगंगा याच्यामध्ये जे काही वळण योजना आपण मंजूर केली, 85,000 कोटी रुपये या प्रकल्पाला आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली, आणि आपण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आले होते, त्यावेळेस आपण सर्वांना शब्द दिला होता. 75,000 कोटीची पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणाऱ्या पाण्याची प्रकल्पाची मंजुरी आपण कॅबिनेटमध्ये देणार आहे, आपण ती दिली, त्याबद्दल आपले सर्व कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मी आभारच मानतो. परंतु या 5 वर्षामध्ये आम्हाला आमचं पाणी वाढून कसं मिळेल किंवा त्या वळण योजनेमधून आम्हाला आमचं पाणी कसं साठवता येईल किंवा गोदावरी कालव्यांना कसं मिळेल, आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्वाच्या आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी देखील मदत केलेली, पालकमंत्री विजय पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली, आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय. दादा, ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं पूर्ण करायचे. मुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने दादा भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल, हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय.
मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, याला सकारात्मक आपण सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा तुम्ही म्हणाल हा नुसताच कामच सांगू राहिला, कारण दादा आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं, मी मागच्या वेळेस काठावर पास झालो. यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर माहितीचे नेते असतील याच्यामध्ये माजी आमदार कोल्हेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वाडणे साहेब असतील, नितीनरावजी अवताडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला या किंवा रविकाका असतील सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उलट चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आले नाही परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत, ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे जे सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.